नमस्कार, मी अनिकेत सोनावणे ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण आणि आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील रमेशवाडी परिसरामध्ये, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा पुतळा आहे. त्या ठिकाणी विविध भीमसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना येतात. आपल्यासोबत वामनदादा आहेत, ते देखील या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलंय. दादा, काय सांगाल आजच्या 6 डिसेंबरच्या औचित्य साधून आपण स्वतः या ठिकाणी आलात आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, काय सांगाल? मी पहिल्यांदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिवरण दिनानिमित्त विनम्र अभिनंदन करतो. आणि खरोखरच मी जे एक काम केलेलं आहे, हा पूर्ण कृती पुतला उभारला तेव्हाच्या बदलावरच्या आंबेडकर जयंतीची इच्छा होती की त्यांना प्रत्येक वेळेस दादर चैतन्यभूमीला त्यांच्या दर्शनासाठी जायला लागत होतं. आज माझी पूर्ण आंबेडकरी जनता या ठिकाणी येऊन दर्शन घेते, यातच मोठं मला आज बाबासाहेबांना महापरिवर्तन दिनाच्या निमित्त एक अभिवादनास्पद ही गोष्ट. निश्चितच 2 वर्ष कोविडमध्ये खरं तर संपूर्ण जग घरात होतं आणि अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक जे होते ते चैत्यभूमीला किंवा रमेशवाडी स्मारकाला येऊ शकत नव्हते. परंतु आता परिस्थिती कुठेतरी आटोक्यात आले आणि काल रात्रीपासूनच भीमसैनिक असतील, स्वतः वरुण दादा असतील, ते देखील या ठिकाणी रात्री आले होते आणि बाबांच्या चरणी नतमस्तक झाले होते, काय सांगाल या ठिकाणी? त्यावेळेस नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी भावना आहे. ती भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांचे विचार हे पुढे नेण्यासाठी प्रत्येक माणूस हा त्यांच्या महापरिवर्तनाशी त्यांना नस्तक करण्यासाठी येत असतो. आणि बदलापूरची जनतासुद्धा, प्रत्येक नागरिक हा प्रत्येक समाजातला घटक असतो, तो सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घेत असतो. निश्चितच. तर हे होते वामनदादा म्हात्रे. खरं तर हा जो आपण पुतळा पाहतोय, तर खरं तर यांच्याच पुढाकाराने हा बदलापूर शहरामध्ये इतका भव्य असा पुतळा वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकारानेच बांधण्यात आलेला आहे. तुर्तास इथेच थांबतोय. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता बदलापूर.